निर्यात बंदी पर बात करते हुए कांग्रेस के प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ने कहा कि ये निर्णय किसान विरोधी है, इससे किसानों का नुकसान हो रहा है। शेतकऱ्यांना बर्बाद करायचं, निर्यात बंदी का केली, काय गरज होती? मागच्या वेळेस कांदा निघाला त्यावेळेस 40% आयात टॅक्स वाढवून दिली। म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे, एक्सपोर्ट ड्यूटी 40% लावून दिली। सांगायचं तात्पर्य असं आहे की ही जी काही शेतकरी विरोधी धोरण जो BJP आहे त्याच्यातून स्पष्ट होत आहे। सरकारातल्या संस्थांवर कारवाई सरकार करू शकेल, पण जे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे, त्यांचा कांदा रस्त्यावर फेकला गेलेला आहे, कांदा सडलेला आहे, दूध रस्त्यावर फेकलं जात आहे, महाराष्ट्रामध्ये सगळीकडे जामच जाम आहे, महाराष्ट्र अशांत करून ठेवण्याचं काम या लोकांनी करून ठेवलेलं आहे, सत्तेमध्ये बसलेल्या लोकांनी। आणि म्हणून त्यांच्या हातात जे कॉपरेटिव्ह व्यवस्था आहे त्यांच्यावर कारवाई करतील ना ते, पण जबरदस्ती काय करू शकणार? पण जे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्याची भरपाई हे सरकार करून देईल का, हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो आहे।